अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज आंतरराष्ट्रीय पाचवा योगा दिन सर्वत्र साजरा करण्यात आला। जामनेर येथे तालुका शिक्षण विभाग, तालुका क्रीडा संयोजक समिती आणि ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय यांच्या विद्यमाने हिवरखडा रोड जवळील मैदानावर योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या योगा शिबिरात शाळेतील जवळपास 9000 विद्यार्थी आणि 371 शिक्षकांनी सहभाग घेतला होता। तसेच जामनेर शहरातील डॉक्टर्स, वकील, नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, अधिकारी यांच्यासह राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते देखील या योगा शिबिरात सहभागी झाले होते। स्वागत करतो। हम बिखरे हुए को अपने मिलाया, भाव एकता का सपने जगाया, दिल से दिल को आपने जुड़ाया, जितले जो सबके दिल को वो सिकंदर हो तुम, वो सिकंदर हो तुम, आणि म्हणून पुनश्चा तिथे व्यक्तींचं मी पुनश्च शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो। आज या ठिकाणी आदरणीय स्टेजवर उपस्थित असलेले एक व्यापार त्यांचे वाडकर साहेब, क्रीडा समितीचे आसिफ खान, ज्ञानगंगाचे मुख्याध्यापक सोमाणे सर, एकलव्य शाळेचे मुख्याध्यापक काळी सर, या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा सुंदर मिला आपण सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय। पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि वेळ खूप झाल्यामुळे या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सरळ स्थितीमध्ये आता डाव्या बाजूला मानकल व्हायची आहे, सरळ उजव्या बाजूला, पुन्हा डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, त्यानंतर पूर्ण डावीकडे बघायचं आहे, आता डावीकडे बघायचं आहे, सरळ उजव्या बाजूला बघायचं आहे, पुन्हा एक वेळेस डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, सरळ। त्यानंतर आता हाताची हालचाल आपण करणार आहोत। जो पाय जवळ पंज्यावर उभा राहायचा आहे, हाताचा बँडिंग करून वरती शरीर ताणायचं आहे, पूर्ण तारा पूर्ण वरती ताळासन रोज करायचं आहे। असं पूर्ण शरीराचे त्याच्यामध्ये अवयव जे आहेत ते ताणले जातात, जेवढं शक्य होईल तेवढं ताणायचंय, वरती हळूवार खाली यायचंय। पुन्हा एक वेळेस क्रिया ताणासनची, पुन्हा वरती जायचं आहे, बोलायचं नाही, हळूवार खाली। पुढची क्रिया आपली वृक्षासन, जसं झाडाची क्रिया आहे त्याप्रमाणे क्रिया आहे। पहिले डावा पाय खाली खाली राहील, उजवा पाय याप्रमाणे करायचं आहे। वृक्षासन, दोघा हात वरती, एकूण उंची वाढवण्यासाठी एक चांगला आसन आहे। सर्वांनी क्रिया करायची आहे, हळूवार वरती यायचं आहे, पाद हस्तासन। पुन्हा एक वेळेस क्रिया, श्वास घेत मागे आणि श्वास सोडा खाली, हळूवारपणे वरती यायचं आहे। त्यानंतर त्रिकोण तयार करायचा आहे, डाव्या बाजूला झुकायचं आहे, सर्वांनी डाव्या बाजूला झुकायचं आहे, नजर आकाशाकडे, आपली नजर आकाशाकडे आहे, जेवढं शक्य होईल तेवढं झुकायचं आहे। त्रिकोण आसन, हळूवार सावध स्थितीमध्ये यायचं आहे। हेच क्रिया दुसऱ्या बाजूने करायची, आता विरुद्ध बाजूला, सुंदर समोर। ही आता आपली उभ्या स्थितीतील आसनं होती। पुढचं करणार आहोत आपण भद्रासन, दोघं पाय याप्रमाणे आणि दोघं हातांनी पायाचे बोटं पकडून घ्यायचे आहेत आणि ताठ बसायचं आहे, भद्रासन क्रिया। हॅलो, कृपया क्रीडा शिक्षक या शाळेचे विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यांना नंबर देऊ द्या, आपले विद्यार्थी बोलणार नाहीत,
याकडे लक्ष असते. विद्यार्थ्यांना सुद्धा सूचना, तोंडबंद ठेवा. दोघं गुडघे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपली ही भद्रासनची स्थिती आहे. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये येऊन वज्रासन मध्ये यायचं आहे. आसन आहे मकरासन. पूर्ण शरीर रिलॅक्स केलेलं आहे. मकरासनच्या स्थितीमध्ये आपण गेलेलो आहोत. पूर्ण शरीर रिलॅक्स आहे. वजन कमी करण्यासाठी याचा फार मोठा फायदा होतो. किडनी कॅन्सर सारखे आजार फक्त कपाळ भातीने पडू शकतात. त्याच्यासाठी फक्त लागते मेहनत. अर्धा अर्धा तास, एक एक तास तुम्हाला कपाळ भाती प्राणायाम त्यासाठी करावा लागतो. कारण संपूर्ण आणि भावण्याचं गुंजन आपण करणार आहोत. बघा, पूर्ण श्वास भरा. आंतरराष्ट्रीय पाचवा योग दिन या निमित्ताने आपल्या जामनेर तालुक्याचे लाडकं नेतृत्व नांदेड पाटील आमदार गिरीश महाजन यांच्या विचारातून सर्व मिळून एक छान असा योग दिनाचा कार्यक्रम आजच्या आपल्या युवरखेळा रोड वलील या मैदानावर संपन्न झाला. आपल्या जामनेर शहरातील विविध शाळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या शिक्षकांनी यात मोठं योगदान दिलं. पतंजली स्वाभिमान संघटना, अन्य अशा अनेक विविध संस्थांनी यात त्यांचं योगदान दिलं. आणि आज योग दिनानिमित्त योगाभ्यास हा प्राथमिक स्वरूपाचा आपल्या या मैदानावर घेण्यात आला. आपल्या देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी हा देश समृद्ध ठेवायचा असेल, हा देश चिरतरुण ठेवायचा असेल, सगळ्यांचं आरोग्य हा हे चांगलं राहायचं असेल तर योग केल्या पाहिजे हा संदेश या निमित्ताने देण्याचा प्रयत्न संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला होता. कारण आपलं नेतृत्व हे देशातून जगाकडे आता वाटचाल करतं आहे. आणि अशा परिस्थितीत योगाचं महत्त्व आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते या योग दिनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न हा होता. आणि आपल्याला अपेक्षा आहे की या निमित्ताने दररोज लोक, जनता, जनार्दन, सगळे मंडळी हे दररोज योगाभ्यास करतील, प्राणायाम करतील, त्यानिमित्ताने आपलं आरोग्य सुदृढ राहील. या योग दिनाच्या निमित्ताने मी सर्व तमाम जनतेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या वतीनं, तमाम सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त तालुका स्तरावर याच वर्षी भव्य अशा स्वरूपामध्ये 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांना एकत्र आणून तालुका स्तरावरती योग दिना साजरा करण्याचं शासनाचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आम्ही एकदा मुख्याध्यापकांची मीटिंग घेऊन कुठल्या वर्गातली मुलं बोलवायची, सर्वसाधारणपणे ह्यांची विद्यार्थ्यांची संख्या आजमावली. त्याचबरोबर सर्व पालक, शिक्षक, पत्रकार, परिषद आणि पंचायत समिती सदस्य या सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. सुदैवानं या कार्यक्रमाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की न भूतो न भविष्यती असा जामनेरमधला योग दिनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये सहकार्य करणाऱ्या सगळ्या जायला पाहिजे. संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, सगळे भारतीय नागरिक, योग भारताची देण आहे आणि हे योग पूर्ण आयुष्यासाठी उपयुक्त आहे. केवळ 21 जून पुरता, योग दिनापुरता व्हायला नको आहे. नास्तिम योग हा परम तप, योगासारखं कोणतंही तप नाही. आणि ह्या माध्यमातून
संपूर्ण देश रोग व्याधीमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी योग दिन हा राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे आपले जामनेर शहराचे आमदार गिरीश महाजन सरांनी या ठिकाणी योग दिनानिमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आज क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी जामनेर व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, खरं तर म्हणजे माननीय आमदार गिरीशजी महाजन यांच्या प्रेरणेने या संपूर्ण योग शिबिराला सर्व सहकार्य या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. या तालुक्यातून सर्व प्राथमिक, सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक वृंद या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सर्वांचं मी त्याचप्रमाणे या तालुक्यातले सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि माननीय आमदार गिरीशजी महाजन साहेब, साधनाताई महाजन या नगरीच्या नगराध्यक्ष यांच्या वतीनं या ठिकाणी एक विशेष सहकार्य ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक, त्याचप्रमाणे एकलव्य प्राथमिक माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं या ठिकाणी झालं. सर्वांचं परत पुनश्च आभार. कार्यक्रमात सर्व उपस्थितांचंही आभार. खूप छान वाटलं आमच्या या जामनेरमध्ये योग दिनाचे जे मंडळी आले त्यांनी आमच्याकडून योग करून घेतला, त्यांच्या त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि खूप छान प्रकारे साजरा झालेला हा योग दिनाबद्दल खूप छान वाटलं आम्हाला. आमच्या सरांनी आम्हाला प्रतिज्ञा घेतली, आम्हाला खूप छान वाटलं. आमचे कॉलेजबद्दल आम्हाला खूप अभिनंदन. योग दिनानिमित्त आज जामनेर येथे जो योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, गट शिक्षणाधिकारी सन्माननीय वाडकर साहेब, ज्ञानगंगा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम असा न भूतो न भविष्यती असा झालेला आहे. भविष्यात आणि दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाने योगाचं महत्त्व समजून दैनंदिन हा योग डेली लाईफमध्ये यूज करावा असे मी सगळ्यांना. कॉलेजच्या विद्यार्थी अत्यंत 1538 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. जामनेर शहरातील सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमाच्या जवळपास 28 शाळा आणि उर्दू माध्यमाच्या 3 शाळा अशा सर्व शाळांनी एकत्रितरित्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय, एकलव्य माध्यमिक विद्यालय आणि या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीशभाऊ महाजन जलसंपदा मंत्री, त्यांचे सारे कार्यकर्ते, या सगळ्यांचं, या शहरातल्या सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक या सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभलं आणि अत्यंत शांततेत आणि शिस्तीत हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यासाठी ज्या ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी जामनेर केंद्र आणि शिक्षण विभागाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि भविष्यकाळात या विद्यार्थ्यांनी या योग दिनाचं जे महत्त्व समजून घेतलं, भविष्यात त्याच पद्धतीनं आपल्या शाळांमध्ये या मुख्याध्यापक शिक्षकांनी हा योग दिनाचा कार्यक्रम नियमितपणानं आपल्या शाळांमध्ये सुरू ठेवावा आणि विद्यार्थ्यांना तंदुरुस्त कशा पद्धतीनं राहता येईल, निरोगी कसं राहता येईल या दृष्टीनं या कार्यक्रमाचं महत्त्व समजून सांगावं आणि नियमितपणानं योगा विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा हीच जामनेर केंद्राच्या वतीनं आणि शिक्षण विभागाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमातून अपेक्षा व्यक्त करतो. मी प्राध्यापक आसिफ खान, जामनेर तालुका क्रीडा समन्वयक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग जामनेर आणि ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर आणि पतंजली संस्थामार्फत पहिल्यांदा जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस जामनेर शहराचा एकच ठिकाणी या हिवरखेडा रोडच्या मैदानावर पहिल्यांदा घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी पूर्ण शहरामधून एकूण 6000 विद्यार्थी सहभागी झालेले आहे. मी आलेले सर्व
शाळांचे मुख्याध्यापकांचे आणि जे पाहुणे आले होते, गेस्ट आले होते, त्यांचे सर्वांचे मी तालुका क्रीडा समन्वयक माझ्यातर्फे सर्वांचे अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी याचा आज जे कार्यक्रम घेतलेला आहे याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आम्ही आयोजित करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.